तर राजू पाटील यांचा नॉन स्ट्राइक पण जातात स्क्वेअर लेग अंपायर मात्र आपण पाहणार आहोत ते प्रीतम पाटील कलवे. पहिला चेंडू राईटामोर द विकेट, पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप फेकलेला हा चेंडू मात्र भन्नाट वेगाने फेकलेला चेंडू मात्र निखिल यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धावसंख्येत मात्र बदलाव मात्र पाहायला मिळणार नाही. स्कोर कार्ड मात्र अकाउंट खोलणं बाकी असताना मात्र पहिला चेंडू फेकलाय झिरो धाव. आणि नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला निवास दिसतोय आणि त्याच्यासाठी निनाद दिसतोय आणि त्याच्यासाठी सचिन राऊत आणि रितुल पाटील यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 100 रुपयांचे क्रॅश प्राईज, म्हणजे आपल्या गावातील खेळाडू खेळतोय त्याच्यासाठी बक्षीसंसुद्धा लगावण्यात आलेली आहे तिथे. यावेळी ऑन साईडला आतली कडा घेतल्यानंतर चेंडू जाते इथे वाईडिश लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक थोडासा फंबल करतोय. एक धाव तत्पूर्वी पूर्णत्वास. विनोद पाटील यांच्या 6 षटकारांचे 600 रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत. विनोद पाटील यायचं आहे, 600 रुपये आमच्याकडे जमा झालेत. एक धाव मात्र पाहतोय, 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. आता मात्र स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय वेद युवा फलंदाज आहे. या युवा फलंदाजानं खऱ्या अर्थानं आज या असोसिएशन प्रीमियर लीग मधून एक नवा चेहरा पहिले आपल्या समोर पाहायला मिळाला आहे. तर मी विनंती करतोय अतुल वदा पाटील यांना की आपल्या पवित्र शुभा हस्ते 6 षटकारांचे 600 रुपये विनोद पाटील यांना आपण देऊन पुरस्कृत करायचं आहे. विनोद पाटील वेल प्लेड विनोद, बट हार्ड लक. ऑफड्राईव्हचा फटका मात्र पाहतोय, मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये झालेल्या सागरीचं क्षेत्ररक्षण मात्र पाहतोय. तर डायरेक्ट हिट झाला असता ना तर कुठंतरी अडचणी मात्र निर्माण करताना पाहायला मिळाला असता. परंतु असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पाचव्या पर्वात काय पाहायला मिळालं, एक नवीन चेहरा आपल्या समोर दिसून आलाय. मग विनय पाटील असेल आणि वेद देखील असणार आहे. नक्कीच एका स्पर्धेचा दर्जा यावरूनच ठरला जातो किंवा त्या स्पर्धेला दरवर्षी नवीन चेहरा प्रथम क्रमांकासाठी मिळत असतो आणि ती स्पर्धेचा दर्जा असतो तितकं कॉम्पिटिशन असतो. आणि हेच कॉम्पिटिशन दाखवत असताना हा चेंडू येतोय सीमे पलीकडे फरार, हा येतोय साधवनचा षटकार. षटकार आलाय अमोल पाटील यांच्या बॅट मधून. आणखी एक मिस टायमिंग शॉट आहे यावेळी, राहुल भोईर डाऊन दी बॉल मेकिंग नो मिस्टेक, बिग ब्लो इन अ मॅच, मोठा मासा अखेर गळाला फसला गेलाय. अमोल पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन. धन्यवाद डीजी. अर्थात जी स्पर्धा आहे कारेपाट असोसिएशनच्या विद्यमानाने भरवण्यात आलेली स्पर्धा असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5. आणि या स्पर्धेचा प्रारंभ 12 तारखेला नक्की झाला. आदरणीय श्री ॲडव्होकेट आस्वतजी पाटील रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाहक यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा प्रारंभ झाला आणि तदनंतर आजसुद्धा आपल्या इथे उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने या स्पर्धेला सर्वांनी सहकार्य केलं, माझ्यासोबत आपल्यासोबत पंच, 3 पंचांची भूमिकासुद्धा चांगली राहिली. अर्थात प्रीतम पाटील कळवे पेन, प्रशांत बांदिवडेकर पेन, राजू पाटील कामारली पेन यांचे योगदान या स्पर्धेला आहे. नक्कीच पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया जिथे की शार्बी 11 पहिलं षटक चालू असताना शेवटचा चेंडू बाकी, 8 धाव बनल्यात 1 विकेट गेले. ऑन साईडला खेळत असताना ऋषी वालेकर आलेत इनट नंबर 3, अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे ऋषी वालेकर यांच्यासाठी. नवीन आणखी एक चॅम्पियन मात्र मित्रांनो भेटणार आहे आपल्याला. चॅम्पियन कप्तान मात्र हितेश पाटील यांचं स्वप्न पूर्ण होईल की ऋषी वालेकर यांचं मात्र आपलं नाव करण्याचं स्वप्न पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे, पहिलं विकेटचं पतन झाल्यानंतर मात्र धावपालकावरती धावा आपण अनुभवतोय, त्या अर्थातच 9 धावा. नक्कीच आणि ही स्पर्धा ज्यांनी चांगल्या रीतीने रंगवली असं संगीताचं साथ आम्हाला अर्थात डीजे CR साऊंड यांच्या माध्यमातून सुद्धा मिळालं. अप्रतिम संगीत आपण त्यांच्या माध्यमातून 3 दिवस आपण ऐकत आहोत आणि ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करत आहे ड्रीम्स क्रिकेट अलिबाग. इथून आलेली संपूर्ण टीम आणि त्यांच्यासोबत कौस्तुभ पाटील त्याचे प्रोप्रायटर आणि त्यांच्यासोबत त्यांची संपूर्ण टीम आहे. अनिरुद्ध मेन कॅमेऱ्यावर दिसतोय, ऋतिक आहे स्पेशल फोकस कॅमेऱ्यासाठी, त्याच पद्धतीने केतन आहे आणि सौरभसुद्धा आहे. आमच्यासोबत डिजिटल स्कोरर लवेशसुद्धा आहे आणि आमच्या
त्यांच्या घरचे स्कोरर हितेश पाटील गुणलेखकाची भूमिका त्यांच्या माध्यमातून खूप खूप आणि खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे, जिथे की षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्गावर मार्गस्थ होत असताना MIDC एंडचा दिशा असेल. यावेळी मात्र वारा थांबलेला आहे, दोन्ही एंडला मजा येणार आहे. अशोक पांडे राईट अपराउंड विकेट गोलंदाजी करताना दिसतील. ऋषी वालेकर पहिला चेंडू फेस करतील या षटकातील. अशू आलेत, 9 धावा झाल्यात. स्विच इट करण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय. परंतु हा चेंडू मात्र बराचसा बाहेर फेकला होता. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न मात्र केला होता अशू पांडे यांनी, परंतु त्या अँगलच्या अगेन्स्ट केलं असताना मात्र चांगला प्रयत्न मात्र स्विच इटचा करण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहिला ऋषी वालेकर. परंतु स्विच इटचा फटका मात्र स्वीट हिट मात्र बनू शकला नाही. परिणामी वाईटच्या पद्धतीने एक धाव जरूर ॲड झाली. धावसंख्येत एकनेवर, धावसंख्या 10. दहा धावा झाल्या. धावफलकावरती अंतिम महामुकाबला खेळण्यासाठी हे दोन्ही संघ सज्ज. आणि या संघाचे मात्र जर पाहायला गेलात ना तर फॅन फॉलोअर्स मात्र आता मात्र खऱ्या अर्थानं गर्दी करून पाहत आहेत. पुन्हा एकदा स्विच हिट, थांबणार नाही, स्वीट हिट बनतोय. एक हुकला म्हणून काय झाला, मी दुसरा मारणार, ठोकतोय. APL चा हा ब्रँडेड षटकार ऋषी वालेकर यांच्या बॅट मधून येतोय. शार्वी 11 या संघासाठी धावसंख्येत 6 आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 16. वालेकर ही खासियत आहे ऋषी वालेकर, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ना त्याच्या अँगलच्या अगेन्स्ट मात्र खेळत असताना चांगल्या पद्धतीचे चांगल्या दाटणीचे फटके मात्र ऋषी वालेकर यांच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळतात. हा चेंडू देखील स्विच हिटचा फटका मात्र चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला होता. यावेळी लवकर पोझिशन बनवली, चेंडू जातोय लॉंग लेग क्षेत्रात. चेंडू बराचसा चेस असणार आहे, परंतु तदनंतर मात्र अखेरीस विजय होतोय तो चेंडूचा. मिळतील वन बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन, चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय ऋषी वालेकर यांचा षटकार मारल्यानंतर हा दर्शनीय आणि प्रेक्षणीय APL चमकार. ऋषी वालेकर इज ऑन फायर, महत्वाची विकेट आहे ऋषी वालेकर यांची. पुन्हा एकदा सुंदर शॉट मात्र पाहतोय ऋषी वालेकर यांचा. हा चेंडू देखील जातोय सीमारेषा पार. येतोय ऋषी वालेकर पण अँडेड स्विचिट षटकार. थँक यू DJ. असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पर्व पाहतोय. प्रले पाहायला गेलं तर असोसिएशन प्रीमियर लीगचं या पर्वाचा उद्देश एकच की आमच्या या विभागातील जे नवनवीन चेहरे आहेत, युवा टॅलेंट आहेत, हे लोकांच्या नजरेत येणं गरजेचं आहे. आज जर पाहायला गेला तर नवनवीन चेहरे आपण आज असोसिएशन प्रीमियर लीग 2024 माध्यमातून या रसिक प्रेक्षकांच्या नजरेमध्ये येताना मात्र आपण पाहिलं गेलंय. जर मग आपण असल तिरवीरा संघाचा विनय पाटील असेल, त्यानंतर वेद असेल आणि ऋषी वालेकर यांसारखे नवीन नवीन चेहरे मात्र खऱ्या अर्थानं चर्चेचा विषय बनले असोसिएशन प्रीमियर लीगच्या या पाचव्या पर्वामध्ये 2024 माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच, प्रत्येक खेळाडूला व्यासपीठ हवी असतं आणि तोच व्यासपीठ असोसिएशन प्रीमियर लीग 2024 माध्यमातून दिले गेलेलं आहे. आणि दरम्यान आपण एक पराभव हे पाहिलं की चेंडू अडवू शकले नाहीत, क्षेत्ररक्षक अगदी डाईव मारली शेवटच्या क्षणाला, परंतु चेंडूपर्यंत काही पोहोचू शकले नाही. चौकार आले, धावसंख्या जाऊन वधारते 30 या आकड्यांवर, एक विकेट जरूर गेले. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा करेल क्षेत्ररक्षकाला वंदन, तोडून जाईल सीमारेषेचे बंधन. चौकार. थँक यू DJ. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मागडं षटक मात्र पाहतोय.
यावेळी मात्र जर पाहायला गेलं तर चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामधून चेंडू फील केला जातोय. धावसंख्येत एकने बदला होईल, परंतु ही धावसंख्येत एकने बदलाव झाल्यानंतर विचार करायला गेला तर दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावपालकावरती पाहतोय त्या अर्थात 17.50 सरासरीने 35 धावा धावपालकावरती पाहतोय. आणि प्रोजेक्टेड स्कोरचा विचार करायला गेला तर जवळजवळ 70 धावा मात्र प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला स्कोर कार्डवरती आपण पाहतोय की अशाच पद्धतीने धावा आल्या तर मात्र पाण्याची पूर्तता मैदानामध्ये करायची, ड्रिंक ब्रेक करायचा आहे. 70 धावा जर आल्या ना या मॅचमध्ये रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन पाहायला मिळेल, कारण दुसऱ्या इनिंगमध्ये सुमेध जाधव असतील, निखिल पाटील असतील, हितेश पाटील असतील, राहुल भोईर असतील, यांसारखे विस्फोटक फलंदाज मात्र या धावांचा पाठलाग करताना दिसणार आहेत. म्हणजेच या मॅचमध्ये जेवढ्या धावा आपण म्हणू पहिल्या इनिंगमध्ये शिर्वी 11 संघासाठी 35 धावा झालेल्या आहेत, तेवढ्याच धावा मात्र बोनस पॉईंट असणार आहे त्या अर्थातच दुसऱ्या सत्रासाठी. मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल तोपर्यंत गोलंदाजाचा वापर केला जातो. आणखी एक युवा टॅलेंट आज असोसिएशन प्रीमियर लीग 2024 च्या माध्यमातून जे नजरेस आले ते आहे म्हणजेच साक्षर पाटील. साक्षर आलेत आणि या दोन षटकांचं पृथक्करण आपण पाहिलं तर पहिला षटक हितेश घेऊन आला होता आणि त्याने धावा बळ दिल्या त्या 9 अर्थातच एक विकेट त्याच्या नावावर नोंदवली गेली. नंतर अशू पांडे आणि त्याने मात्र दिलेल्या आहेत ते 26 धावा तब्बल त्याच्यामध्ये 2 षटकार आणि 3 चौकार दिले आणि ते अर्थातच मारले ऋषी वालेकर आणि जबरदस्त फलंदाजी चालू आहे ऋषी वालेकरची. 7 चेंडूंचा सामना करत असताना 26 धावा ऋषीने टिपलेल्या आहेत, म्हणजे ऋषीचा झंझावात एका बाजूने जरूर दिसला. आणि एक महत्त्वाचा घडी की ज्याच्यावर अजूनपर्यंत आपली नजरा गेली नाही तो अर्थातच वेद, तो नॉन स्ट्राईकच्या एंडकडे आपल्याला पाहायला मिळेल. वेदसाठी सुद्धा संधी मिळाली तर तो मात्र षटकारांचा वेध घेताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, साक्षर मागच्या मॅचचा हिरो. यावेळी मात्र चेंडू येतोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून मात्र चेंडू फील केला जाईल. धावसंख्येत मात्र एकनेच बदलाव मात्र पाहू शकतोय. धावसंख्येत एकने बदलाव झाल्यानंतर स्कोर मात्र वधारतोय आणि जाऊन पोहोचतोय ते 36 घरात. तिसरं षटक मार्गस्थ असताना मात्र पुन्हा एकदा यावेळी जर पाहायला गेलात ना तर पहिला चेंडू पहिल्या षटकामध्ये फेस केला होता आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना मात्र जास्त स्ट्राईक मात्र मिळाली नव्हती. एक चेंडू आणि एक धावेवरती खेळतात, परंतु समोरून होणारं सडेतोड मात्र पत्री उत्तर आपण पाहिलं ते अर्थात ऋषी वालेकर यांच्या माध्यमातून आणि आता मात्र स्ट्राईक इंडवरती असणार आहे ते अर्थातच वेद असणार आहेत. आणि वेद यांना मात्र चांगली फलंदाजी इथून करावी लागणार आहे, कारण इथून जर विचार करायला गेला तर 11 चेंडू शिल्लक आहेत आणि वेद मात्र दुसरा चेंडू आतापर्यंत खेळण्यासाठी सज्ज आहेत. वेद यांच्यासाठी साक्षर गोलंदाजी करत असताना राऊंड विकेट गोलंदाजी करतील. स्ट्राईक डाऊन दे ग्राउंड आणि चेंडू येतोय वेद यांच्या बॅटमधून मात्र आमच्या समालोचन कक्षाला मात्र सलामी देण्यासाठी येतोय वेदींचा. वेद यांचा स्ट्रेट हिट 4 धावांसाठी एपीएल चौकार. अल्पेश आणि अर्धवट पिच पर्यंत गेल्यानंतर पुन्हा एकदा परत आलेले आहे, कारण की गोलंदाज हा चेंडू पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. साक्षर साक्षर पासून मात्र इथे सुरक्षित राहावं लागणार आहे वेद आणि ऋषी वालेकरला. 40 धावा झाल्यात, 3 चेंडू बाकी आहेत षटक क्रमांक 3 मध्ये. चांगली पार्टनरशिप पाहतोय, 10 चेंडू आतापर्यंत 32 धावा, 3 चेंडू मध्ये 5 धावा आतापर्यंत वेद यांच्या बॅट मधून आपण पाहिलाय. नेक्स्ट बॉल मात्र पुन्हा एकदा साक्षर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसतील. साक्षर आलेत, यावेळी वेद यांच्या बॅटमधून मात्र निघालेला फटका मात्र, परंतु यावेळी जर पाहायला गेला तर राहुल भोईर यांच्या माध्यमातून हा पकडलेला झेल आणि संपतोय या चेंडूवरती वेद यांचा खेळ. वेद आउट.
धन्यवाद डी जे वेद बाद झालाय, परंतु शार्बी या संघामध्ये खेळणारे सुद्धा महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत. ऋषी वालेकर, अमोल, रोहित दुमाळ, वेद बाद झालाय, प्रसाद, भावेश पाल, रोहन, निलेश, आकाश आणि जतीन असे 11 खेळाडू आपल्याला शार्बी 11 या संघाकडून खेळताना दिसत आहेत. पलीकडचा संघ आपण जिजा 11 पाहिलं तर हितेश पाटील एक महत्त्वाचा खेळाडू, निखिल पाटील जोडीदार, राहुल भोईर आहे, सुमेध जाधव, विकी, साक्षर आहे, आशु पांडे, भूषण आहे, रितेश जुईकर, रत्नदीप राऊत, सागर आणि अभिषेक म्हात्रे. आणि असं जबरदस्त लाईन अप असणारे हे दोन्ही सुद्धा संघ आपल्याला पाहायला मिळतात. डावकर आताचा फलंदाज, ओ वन हँड शॉट आणि हा चेंडू होतोय वन बाउन्स, सी मारेशा पलीकडे फरार, येतोय 4 धावांचा चौकार, चौकार, चौकार. थँक यू डीजे. इट्स ए नो लुक शॉट, प्रदीप पाटील ब्रँडेड फटका, नो लुक शॉट मात्र पाहायला मिळाला अखेरीस या चेंडूवरती रोहित लारायच्या बॅट मधून 4 धाव पाहायला मिळाल्यात. अनदर वन, परंतु यावेळी साक्षर देखील हुशार आहेत. पुढ्यात टाकलेला चेंडू, परंतु पुढ्यात टाकत असताना फ्लाईट देखील चेंडूला दिली गेली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला, या षटकामध्ये धावा खर्च केल्या 9. आता धावा पाहतोय, त्या अर्थातच 44 धावा धापालकवरती पाहतोय. 2 विकेटच्या मोबदल्यात 6 चेंडूचा खेळ शिल्लक, किती धावा बनवल्या जातील या शेवटच्या 6 चेंडूमध्ये प्रलय. तर या धावा कदाचित 54-55 पर्यंत येत आहे, एक फायटिंग टोटल बोलू शकतोय. कारण संध्याकाळचं सत्र, हवा मात्र विरार व्हायला लागली, थंड पाडायला लागला आता मैदान. म्हणजेच संध्याकाळचे सत्र ज्या पद्धतीने आता राहुल भोईने झेल टिपला वेद यांचा, तशा पद्धतीचं चित्र कदाचित मैदानामध्ये सेकंड इनिंगमध्ये आपण पाहू शकतोय. त्यासाठी मात्र या शेवटच्या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 8 ते 10 धावा घेऊन 54-55 टार्गेट सेट करावा लागणार आहे. तो अर्थात शेरवी 11 संघाला नक्कीच, मी तर म्हणेल 8 धावपेक्षा जास्त धावा लागणार आहेत. 12-13 धावसंख्या या शेवटच्या षटकामध्ये कुटावी लागणार आहे, कारण की मोठा संघ आहे समोर, जे फक्त चौकार आणि षटकारांची भाषा त्यांना कळतं. अर्थातच विकी आहे, हितेश आहे, निखिल आहे, चौकार षटकार, बाकी दुसरं काही एकेरी दुहेरीवर त्यांचा जास्त असा विश्वास नाही. खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरीला सुद्धा तितकंच महत्त्व असतं, पण सध्याच्या घडीला ते तिघेही फलंदाज मोठ्या धावसंख्येकडे त्यांचं वेद लागलेलं असतं. शार्बी 11 आपण संघ पाहतोय. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे आणि 44 धावा 2 विकेटच्या मोबदल्यानंतर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावर शेवटचा षटक घेऊन अर्थातच सागर सज्ज होत असताना आपल्याला दिसेल. ऋषी वालेकर आहे 8 चेंडूमध्ये, यानी की 27 धावा बनवल्यात, टॅलेंट आहे आणि हे टॅलेंट तो मात्र जरूर दाखवतोय आपल्यासाठी. हा चेंडू उंचावरून गेलाय आणि नक्कीच सीमारेषा तो ओलांडणार आहे आणि इथे धावा मिळणार आहे त्या तब्बल 6. आणि नक्कीच सागर पाटील आल्या आल्या सागरला प्रसाद मिळालाय इथे 6 धावांचा. ऋषी वालेकर 33 धावा झाल्यात त्याच्या. यावेळी रिवर्स ऋषी मात्र इकडून तिकडून आणि हा मात्र चौकार वन बाउन्स सीमारेषा बाहेर. आणि इथे मात्र षटकार आणि त्याला मात्र पुन्हा एकदा बोनस चौकार आलाय. अगेन रिवर्स, इथे मात्र थर्ड मॅनला फिल्डर आहे, एक धाव घ्यायची होती. लारा 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 पुन्हा एकदा पसार झालेला आहे नो स्ट्राईक एंडला, जसा आला तसा गेला. ऋषी ऋषीला मात्र खेळायचं आहे उर्वरित चेंडू. 3 चेंडू आहेत, ते उर्वरित 3 चेंडूचा सामना ऋषीला खेळायचा आहे. वा वा, कशासाठी रोहित लारा याला स्ट्राईक दिली नव्हती हे मात्र ऋषी वालेकर मात्र सांगून देतात. आता मात्र खऱ्या अर्थानं ऋषी वालेकरला थँक बोलला असतील लारा यांनी, परंतु प्रलय मागचा मॅच लारा यांनी जिंकून दिला होता हे मात्र विसरून चालणार नाही शर्वी 11 संघाला. नक्कीच अप्रतिम खेळी, मी आधी पण म्हटलं हो की क्रिकेट सांघिक खेळ, प्रत्येकाची खेळी ही मुख्यत्वे हे जबाबदारीने खेळली पाहिजे. कारण की एक खेळाडू असतो तो एक सामना जिंकून देतो, परंतु सांघिक खेळ ही टूर्नामेंट जिंकून देते आणि हा सांघिक खेळ आपल्याला पाहायला भेटत. या क्षणाला ऋषी वालेकरला स्ट्राईकच्या एंडकडे असणे हे नितांत गरज आहे, त्यासाठी लारा परत गेलाय.
सूचित करण्याचा वारंवार मात्र प्रयत्न केला जातोय. 60 धावा धावपळ करती लागल्या गेल्या, त्या आणखी काही धावांची भर पाडण्याचा प्रयत्न मात्र केला जाईल. अखेरीस रोहित यांना मात्र स्ट्राईक भेटू शकते. शेवटचा एक चेंडू शिल्लक असताना 61 धावा धावपळकावरती पाहतोय, 61 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या. आता परंतु ज्या पद्धतीने लारा प्रयत्न करतात, चांगले प्रयत्न होते आपल्या संघासाठी धावा एकत्रित करण्यासाठी. रोहन वालेकर नेक्स्ट बॅटर. एका टीम मध्ये हे दोन फलंदाज मात्र आता स्ट्राईक सॉरी विकेट वरती आपण पाहू शकतो. एक बाजून ऋषी वालेकर, दुसऱ्या बाजून रोहन वालेकर, हे दोन फलंदाज मात्र आपण पाहणार आहोत. परंतु धावसंख्याचा धावफलकाचा तर विचार करणार, स्कोर कार्ड मध्ये 61 धावा आपण अनुभवतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असताना रोहन वालेकर मैदानामध्ये दाखल झालेत आणि इथून मात्र रोहन वालेकर यांच्या बॅटमधून जर एखादा फटका येतोय ना, एक फायटिंग टोटल मोमेंटम शिफ्ट करावा लागणार आहे. कारण हा मोमेंटम देखील आपल्या बाजूने येणं गरजेचं असणार आहे. आज जर मोमेंटम खेचत असताना एखादा षटकार किंवा चौकार आला ना, तर एक 65 किंवा 67 धावांचं टार्गेट सेट होऊ शकतोय. शेवटचा चेंडू ऋषी वालेकरसाठी यावेळी मात्र नाही, ऋषी वालेकर रोहन आणि इथे विकेट. शेवटच्या चेंडूवर मात्र विकेट. लाराने विचार केला असं, मी थांबलो असतो तर काहीतरी करून दाखवलं असतं. पण आता विकेट, जाऊ द्या. धावसंख्या भरपूर झालेली आहे. शार्पी 11 या संघाची टोटल बनलेली आहे ती 15.35 या 91 या करंट रन रेटने टोटल बनलेली आहे ती 61. 4 विकेट नंतर धावा बनवायच्या आहेत त्या 62. 62 पाहिजेत जिजा 11 संघाला हे चषक उचलण्यासाठी. 62 धावांची गरज असणार आहे आणि या 62 धावांमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात ना, तर मग निखिल पाटील असतील, हितेश पाटील असतील, सुमित जाधव असतील, राहुल भुईर असतील, या 4 फलंदाजांवर खऱ्या अर्थानं नजरा असणार आहे. त्या अर्थातच या संपूर्ण रसिक प्रेक्षकांच्या. आणि आता जर पाहायला गेलात ना, तर मात्र रसिक प्रेक्षक देखील चर्चा करत असतील की पहिला चॅम्पियन मात्र या चालू वर्षातील कोणता संघ होतोय. मग तो हितेश पाटील होतोय की ऋषी वालेकर हा कॅप्टन कर्णधार आहे, चषक उचलतोय, हे नक्कीच आपण पाहू शकतोय. कारण जर पाहायला गेला तर अत्यंत महत्त्वाची लढत गेली 3 दिवसापासून चालूत असलेल्या या लढती मात्र पाहतोय. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर पहिला सामना खेळला होता हा हितेश पाटील याच्या नेतृत्वाखाली, उद्घाटनीय सामना खेळला होता सचिन सालुंके संघासमोर. 84 धावा बनवल्या होत्या आणि त्या सामन्यामध्ये 57 धावांची नाबाद केली निखिल यांच्या बॅटमधून मात्र निघाली होती. परंतु त्याच केलीची अपेक्षा आता या मॅचमध्ये निखिल यांच्याकडून असणार आहे ती जिजा 11 संघाला. मग हितेश देखील असतील, सुमेध देखील असतील, राहुल भोईर देखील असणार आहे आणि यांच्यावरती ही जिम्मेदारी मात्र पार करावी लागणार आहे त्या अर्थातच या 4 फलंदाजांना. आणि या 4 फलंदाजांना जर आपल्या गोलंदाजीमध्ये जर बांधून ठेवलं ना शर्वी 11 संघानं, कारण शर्वी 11 संघाकडे चांगला बॉलिंग अटॅक देखील आहे, हे देखील या फलंदाजांना विसरून जमणार नाही. नक्कीच निश्चितपणे. आणि हितेशच्या टीमने अर्थात जिजा 11 संघ ज्या संघाने या स्पर्धेची ओपनिंग केली होती, आता क्लोजिंगला सुद्धा तो संघ आहे. क्लोजिंग करत असताना हा चषक त्यांच्या नावावर घेणार की नाही हे मात्र पाहायचं आहे आपल्याला या सामन्यामध्ये. फायनलचा सामना आहे इथे आणि फायनलसाठी 62 धावा आणि 62 धावा उचलण्याचे लक्ष आहे. आणि आताच रितुल पाटील यांच्याकडून निखिल पाटील यासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे आतापासूनच. आणि त्याच पद्धतीने ऐश्वर्या पाटील यांच्याकडून प्रत्येक चौकाराला निखिल पाटील यासाठी 50 रुपयांचं कॅश प्राईज असणार आहे. म्हणजेच आता पैशांची खैरात मात्र इथे प्रत्येक खेळाडूला दाखवण्यासाठी सज्ज झालेली आहे. इथे इथे पाहायचं आहे 62 धावा आणि त्याचं लक्ष कसे पार करणार आहेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे, अर्थातच आपल्याला पाहायला मिळेल आघाडीला गेलेला स्वतः कर्णधार जिजा 11 या संघाचा पाहायला मिळतो. हितेश पाटील डावखुरा फलंदाज, पीरबाबा मेढेकर या संघाचे प्रतिनिधित्व करतो, रिप्रेझेंट करतो आणि त्याच पद्धतीने विविध संघासाठी खेळत असतो तो. व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे असा तो हितेश स्ट्राईकच्या एंडकडे पाहायला मिळेल, नॉन स्ट्राईकच्या एंडकडे आपल्याला दिसेल तो. अर्थातच निखिल पाटील, निखिललासुद्धा खूप अनुभव आहे व्यावसायिक क्रिकेटचा आणि त्यांना मारा करण्यासाठी सज्ज होत आहे गोलंदाजी मार्गावर. रोहित धुमाळ अर्थातच सर्वांचा लाडका लारा. रोहित आलेत,
जर पाहायला गेलात ना तर रोहित यांच्या जो 15 नंबर आहेत ना प्रलय, कदाचित तिथं 400 नंबर असताना तर कदाचित ही ओळख परफेक्ट बनली असती रोहित यांच्यासाठी. नक्कीच लारा कसोटी क्रिकेटमध्ये 400 आकडा पार करणारा खेळाडू. आता आपल्याला पाहायचं आहे दुसरा सत्र जिथे की धावा बनवायच्या आहेत 62. त्याचा पाठलाग करण्यासाठी जीजा 11 संघ सज्ज. पहिला चेंडू ऑन द वे, ओ द विकेट मारा करत असताना पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर एक धाव. आता मात्र विश्वास ठेवला हितेश आणि निखिलने एक एक धाव संख्या काढण्याचं. प्रेशर आहे, प्रेशर आहे आणि प्रेशर आहे. 62 धावांचं उद्दिष्ट आहे. सलामीची पहिली जोडी पाहतोय निखिल पाटील आणि हितेश पाटील अशी सलामीची जोडी मैदानात मात्र उतरलेली आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहू शकतोय. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप बन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू मात्र पाहतोय तर अंपायर राजू पाटील यांच्या माध्यमातून हा चेंडू वाईट चेंडू होता असं घोषित केलं गेलं आणि वाईटच्या मदतीने मात्र धावपालकावरती पहिली धाव मात्र नोंद केली जाते. गिफ्ट केली धाव या अर्थातच रोहित धुमाल यांच्या माध्यमातून टीम जिजा 11 संघासाठी ही मिळालेली पहिली धाव. एक चेंडू एक धाव वाईटच्या मदतीनं पुन्हा एकदा रोहित लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. यावेळी घुटनाटेक तमाशा देख हितेश पाटील पॅटर्न शॉट चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय एपीएल षटकार. सहा धावा आल्या फुलटास पद्धतीचा चेंडू मात्र चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे मात्र पाठवलाय. आणि या मॅच मध्ये जर पाहायचं असेल ना तर हितेशला मात्र चांगल्या पद्धतीने खेळ करावा लागेल. शेवटपर्यंत मॅच विन होईपर्यंत मात्र हितेशला मैदानावर थांबावं लागणार आहे. परंतु त्याच हितेश यांच्या अगेन्स्ट मात्र रोहित धुमाल यांना काहीतरी कमालीची गोलंदाजी करावी लागणार आहे. काही असं करावं लागणार आहे जेणेकरून हितेश यांना मात्र ते थांबून ठेवतील. इथून मात्र इम्पॅक्ट मात्र पाहतोय आउटसाइड दी ऑफ स्टंप झालेला हा इम्पॅक्ट मात्र पाहतोय. लेग बाईच पद्धतीने मिळालेली ही धाव सफल झाले होते. कदाचित हा चेंडू इम्पॅक्ट आउटसाइड दी ऑफ स्टंप होता यासाठी मात्र जर पाहायला गेला ना तर अंपायर राजू पाटील यांच्या माध्यमातून लेग बाईची ही धाव मिळाली परंतु नॉट आउट करा देखील दिलं गेलं ते हितेश यांना. लाईन थोडीशी बाहेरची होती, जर आतमध्ये लाईन असती तर हा नक्कीच LBW अगदीच समालोचन कक्षाच्या दिशेने सुद्धा व्यवस्थितपणे दिसत होतं की LBW मात्र आउट झाला असता. यावेळी बालबाल वाचवलाय रोहित धुमाल करतोय कमाल, जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडूचा सामना करत असताना 7 धावा दिलेल्या आहेत टोटल जिजा 11 या संघाची धावसंख्या आपण पाहतोय तर 8. निखिल डॉट चेंडू अजूनपर्यंत त्यांनी आपलं अकाउंट ओपन केलं नाही, त्याचं बँक खातं बॅलन्स 0 पाहायला मिळतोय. हितेश पाटील 3 चेंडूचा सामना केलाय 6 धावा, निखिल आता सज्ज होतोय. ओ हो हो लारा जबरदस्त काय बॉलिंगचा नजारा दाखवलाय रोहित धुमाळ, जबरदस्त एक षटकार जरूर खाल्लाय परंतु पाहिलं तर 2 डॉट आणि 1 लेगबाईच्या स्वरूपातून धाव जरूर आली. त्या धावा सोडल्या तर मात्र अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा, योग्य दिशा आणि गतीवर असलेलं नियंत्रण हे महत्त्वाचं असतं प्रत्येक गोलंदाजामध्ये आणि तेच नियंत्रण तो जरूर आपल्या टप्प्यामध्ये दाखवते. पुन्हा एकदा सज्ज होईल लेफ्ट आर्म उद्या विकेट. यावेळी सुद्धा वळण घेणारा लेग ब्रेकचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथे सुद्धा स्तब्ध केले निखिल 2 चेंडूचा सामना करत असताना डॉट चेंडू अजूनपर्यंत अकाउंट रिकामच आहे निखिलचं. नक्कीच प्रलय, ज्या ज्या वेळी आपल्या टीममध्ये लेफ्ट हँडेड बॉलर असतात ना आपली बॉलिंग अटॅक हा स्ट्रॉंग होत असतो. त्यापैकी एक म्हणजे आपण रोहित लारा यांच्या माध्यमातून पाहतोय. काही सुंदर चेंडू हलक्या हातानं मात्र सोडले लेग कट करत असताना मात्र चेंडू निखिल यांना मात्र रीड करत असताना कुठेतरी परिणाम मात्र पाहतोय की कुठेतरी अडचणी निर्माण झाल्या. धावसंख्या 8 पाहतोय, 5 चेंडू संपलेत 8 धावा धापल करती लागल्यात. शेवट चेंडू सुंदर चेंडू नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकच धाव मात्र शॉर्ट थर्डचा खेळाडू मात्र चेंडू उचलतोय. तद्वर मात्र एका धावेनं मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र जर पाहायला गेलात ना तर 18 चेंडू आणि 53 धावांची गरज असणार आहे 17.67 ची सरासरी. नक्कीच पहिलं षटक समाप्त झालं आहे. लारा याने जबरदस्त केलेला आहे गोलंदाजीमध्ये मारा आणि फक्त 9 धावा दिलेला आहे जिथे की 62 धावा आणि ते चेस करत असताना 9 धावा देणं म्हणजे किती संयमित आणि नियंत्रित गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झालेली आहे हे आपल्याला स्कोरबोर्ड पाहिल्यावर नक्कीच कळणार आहे. 62 धावा पार करायच्या आहेत आणि माझे गुणलेखक मित्र हितेश सांगत आहे की त्यांच्यासुद्धा अर्थातच
शार्वी इलेवन या संघाच्या पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या आणि त्यामध्ये 1 विकेटसुद्धा गेली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 26 धावा आल्या होत्या. आता या षटकामध्ये 26 धावा बनवतील का चिजा इलेवन संघ, हे मात्र आपल्याला नक्कीच पाहायचं आहे या षटकाची सुरुवातीलाच. ऋषी वालेकर दुसऱ्या षटकात कुपर एंडकडून गोलंदाजी करताना दिसतील. ऋषी आलेत, समोर असणार आहेत निखिल पाटील. आतापर्यंत निखिल यांच्या बॅटमधून 1 धाव मात्र पाहायला मिळाली. आतापर्यंत शांत ठेवले निखिल यांना. ऋषी आलेत राईट आर्म ओव्हर द विकेट, 18-53. वा सुंदर चेंडू पडल्यानंतर भिरकन फिरतोय आणि चेंडू जातोय यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. फ्लाइटेड चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने आता मात्र कारगर साबित होताना दिसतात. जसं जसं संध्याकाळचं सत्र पाहायला मिळतं ना, गोलंदाज मात्र वेगावरती स्वार होत नाही, स्लोवर पद्धतीचे चेंडू टाकतात. त्यांना माहिती आहे मोठा फटका जरी मारला तरी चेंडू मैदानाच्या बाहेर जाणार नाही, झेल मात्र पकडण्याची संभावना असते. यासाठी मात्र ऋषी आता मात्र चेंडूवरती बोट फिरवायला लागलेत. काही जबरदस्त आहे, ॲक्शनसुद्धा जबरदस्त आहे ऋषी वालेकरची गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आरामात येतं, 4-5 पावलांचा फार मोठा स्टार्ट नाही आहे त्याचा, 4-5 पावलांचा स्टार्ट घेतो आहे आणि इथे अचूक टप्पा कुठल्या दिशेला टाकायचा, वेग किती ठेवायचं, या गोष्टीवर त्याचं सातत्याने नियंत्रण. आधीचा चेंडूसुद्धा लेग कटर होता, तो थोडासा वळला बाहेरच्या दिशेला आणि हा सुद्धा चेंडू तितकाच सुरेख तितकाच ताकदवान. आणि हा आतमध्ये येणारा चेंडू याला मात्र दिशा दिले, स्क्वेअर लेग पंचाच्या मागे गेलाय, क्षेत्ररक्षक इथे गफलत होते आणि हा चौकार येणार आहे. 4 धावा घ्या. यावेळी मात्र चांगला कमबॅक चांगली गोलंदाजी पाहतोय ऋषी वालेकर यांची. एक चौकार मात्र पाहायला मिळाला आहे, परंतु 3 डॉट बॉल देखील पाहायला मिळाले ऋषी वालेकर यांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र आता मात्र थंड होताना दिसतोय. जसा जसा हा मोसम मात्र थंड पडायला लागलाय, ही गुलाबी हवा मात्र इथे मैदानामध्ये वावरताना दिसते, तशी मात्र ही गुलाबी हवा मात्र फलंदाजांना देखील थंड करताना दिसते. डॉट बॉल येतोय. परंतु वा सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय निशू यांच्या माध्यमातून. काही गोलंदाजी प्रलय पाहायला गेलात ना तर पूर्णपणे काय करावं, सलो की पलो असा करून ठेवलंय आज ऋषी वालेकर यांनी गोलंदाजी करत असताना. काय अफुलातून गोलंदाजी, 5 चेंडू मित्रांना फेकले, 4 डॉट 1 चौकार, फक्त 4 धावा. वा क्या बात है, नियंत्रित गोलंदाजी ज्याला म्हणतात ना, मॅच विनिंग गोलंदाजी, ती मात्र ऋषीकडून होत असताना पाहायला मिळते. यावेळी मोठा फटका खेळायचा होता, एक थोडा केविळवाणा प्रयत्न दिसला निखिलकडून की शेवटच्या चेंडूवर तरी षटकार घ्यायचा आणि मोठी धावसंख्या उभारायची. आणि आधी आपण पृथक्करण पाहिलं होतं की पहिल्या षटकामध्ये दोन्ही संघाच्या 9-9 धावसंख्या होत्या, त्यानंतर शार्वी इलेवन याने द्वितीय षटकामध्ये 26 धावा खेचल्या होत्या. जिजा इलेवन संघाने द्वितीय षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा फक्त आलेल्या आहेत 4, म्हणजे लाईन अप पाहिली तर आता तिसरं आणि चौथं षटक खूपच निर्णायक असणार आहेत आणि मोठी धावसंख्या उभारायला लागणार आहे. मोठे फटके पाहायला मिळतील की नाही हे हितेश आणि आतमध्ये असलेल्या निखिलवर मात्र डिपेंड असणार आहे सर्व काही. प्रलय भागाशी मी म्हटलं होतं की स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे, परंतु शर्वी इलेवन संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत हे त्यांनी दाखवून दिलंय. पहिल्या षटकात आपण लारा पाहिला, दुसऱ्या षटकात ऋषी वालेकर पाहिला आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती आकाश पाटील आहेत. पीर बाबांचा गाव मेडेकर समोर असणार आहे कोण, दुसरा खेळाडू हितेश पाटील, तो देखील पीर बाबांचा गाव मेडेकर, म्हणजे आता एका गावातील 2 खेळाडू. काय करणार आकाश, वरचर ठरेल की त्याच्या समोर हितेश पाटील. नक्की हीच खऱ्या अर्थाने प्रीमियर लीगची मजा असते, रोज आपण ज्याच्या सोबत खेळत असतो आणि प्रीमियर लीगमध्ये मात्र एकमेकांविरोधात विरोधक म्हणून आपण ठाकत असतो आणि आता मात्र विरोधक बनलेले आहेत ते हितेश आणि आकाश. 18 नंबरच्या जर्सीमध्ये आकाश गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे, धावसंख्या 13 झालेली आहे, त्याच्याकडे भरपूर स्पेस आहे गोलंदाजी करण्यासाठी. मात्र हितेशला मोठे फटके खेळावे लागणार आहे, अगदीच लाईनमध्ये. माहिती आहे त्याला हितेश कसा खेळतो, लाईनमध्ये चेंडू ठेवला आणि हितेशला मात्र LBW स्वरूपातून परतावं लागणार आहे. फलंदाज क्रमांक 2 बॅक टू दी पॅव्हिलियन 1.
हितेच्या स्वरूपातून एक केबिळ बाणा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहिला. शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न होता थोडासा, पण चेंडू खालीच राहिला. त्याचं मानस होतं की तसा पद्धतीचा फटका खेळावा, परंतु चेंडूने काही उचली घेतली नाही आहे. चेंडू अगदी स्लोअर गतीचा. आकाश नावाचा धबधबा कायम ठेवतोय. हितेशला बाद केलंय. नवीन फलंदाज गेलाय सुमेध जाधव विकी. आकाश आपला डाव चालवला, हितेशांना माघारी परतवलं. तुम्हाला नक्कीच प्रयत्न, तुम्ही म्हणाला ज्या पद्धतीने की एकमेकांचे खेळ माहिती असतात आणि त्यावेळी खेळत असताना त्या डावामध्ये मात्र आकाश वरच ठरलाय. सुमेध आलेत. सुमेध यांच्यासाठी देखील भन्नाट वेगानं टाकलेला हा आकाशांचा चेंडू मात्र पाहिला, त्यामुळे एक साईड जाणार हा चेंडू मात्र व्हाईटचा चेंडू आला. परंतु प्रलय ज्या पद्धतीने हा खेळ चालू आहे, ज्यावेळी लीग स्टेजच्या मॅचेस असतात ना, एकाच गावातले खेळाडू एकमेकांच्या विरोधात येतात ना, तेव्हा आपल्या खेळाडूचा काय प्लॅन असणार आहे, कशा पद्धतीचा खेळ असतो तो दुसऱ्या खेळाडू समोर कधीच शेअर करत नाही, कारण त्यांना माहिती असतं यांच्या विरोधात आपल्याला पुढला वर्षभर खेळायचा आहे. नक्कीच तशाही घटना घडत असतात. कोणाच्या डोक्यामध्ये काय चालू आहे या गोष्टी सांगू शकत नाही. लेग स्टंपवर मारा सातत्याने पाहायला मिळत आहेत, परंतु थोडासा बाहेर राहतोय. कदाचित लेग स्टंपवर मारा करत असताना अचूक नियंत्रण पाहिजे, अचूक टप्पा, अचूक लेंथवर गोलंदाजी व्हावी लागते, परंतु ती गोलंदाजी काही होताना दिसत नाही आहे. आकाशच्या माध्यमातून आतापर्यंत बॅक टू बॅक दोन वाईड आल्यात आणि लगातार दोन वाईड नंतर धावसंख्या इथे वधारताना पाहायला मिळत आहेत. 15 या आकड्यांवर आतापर्यंत धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत. जिजा 11 15 या धावसंख्येवर एक विकेटच्या मोबदल्यामध्ये खेळत आहे. षटक क्रमांक 3 आहे, पार करायचा आहे 65 धावांचं आव्हान. मोठा डोंगर आहे शिवधनुष्य. यावेळी हलका हाताने पॉइंटला त्याच्या मागे क्षेत्ररक्षक चेंडू होतोय फरार. हा येणार सीमारेषेपलीकडचा चौकार. 4 धावा. यावेळी स्लोवर पद्धतीचा चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू मात्र आता मात्र खऱ्या अर्थानं मात्र प्रेशर क्रिएट करायला लागलाय. आणि या दबावाखाली आल्यानंतर मात्र पाहतोय गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी मात्र करतात. आता वेग नाही तर हलवार पद्धतीचे चेंडू मात्र आपल्या संघासाठी कारगर साबित होताना दिसत. 9 चेंडू 43 रिक्वायर्ड असणार आहे. 9 43. यावेळी सुमेध जाधव यांच्या बॅटमधून चेंडू जातोय लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा पार. येतोय चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. 8 चेंडू 39 धावांची गरज. अद्याप देखील मॅच आहे. आणखी एका दुसरा षटकार येतोय. मॅच बॅलन्स राहू शकते. परंतु हा चेंडू पहा, हा नशिबाचा चौकार. बाईच्या मदतीनं ऋषी वालेकर यांच्या माध्यमातून झालेली चूक. 4 धावा मात्र खर्च करावा लागला शेरबी 11 संघाला. धावसंख्येत 4 ने बदलाव. आता मात्र गरज असणार आहे येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 35 धावींची गरज असणार आहे. एक फटका येणं गरजेचं आहे, म्हणजे मॅच 30 खाली येईल. आणि 30 खाली जर मॅच आली ना, तर एक मोठी ताकद मात्र बोलू शकतोय, ज्या आधारावर कुठेतरी एक आशीचं किरण निर्माण होऊ शकतोय असं वाटत होतं की द्वितीय सत्रामध्ये सुद्धा चौकार आणि षटकार मोठ्या प्रमाणात येतील. परंतु प्रेक्षकांची संपूर्णतः निराशा या फलंदाजांनी जरूर केलेली आहे. यावेळी मोठा फटका आलेला आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक पोहोचेल. हो, वॉट अ फील्ड, वॉट अ फील्ड. मस्त सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. प्रत्येक चेंडू आढळला जातोय. आणि इथे मात्र जे विजयाच्या दिशेकडे जाणारे दरवाजे आहेत ते थोड्या थोड्या अंशी चिजा 11 संघाचे बंद करताना आपल्याला शार्वी 11 पाहायला मिळतोय. कारण की एक षटक बाकी आहे. 6 चेंडूचा खेळ, 6 34 धाव बनवायचे आहेत कल्पेश. प्रेक्षक देखील प्रलय आता समजलेत. आणि खरंच आता मतलब पॅव्हिलियन मध्ये प्रेक्षक खाली उतरायला लागले. त्याला माहिती आहेत 6 चेंडू शिल्लक आहेत. दिवसभर मात्र प्रेक्षक मात्र वरच्या पॅव्हिलियन मधून या संपूर्ण प्रेक्षकांनी आनंद घेतलाय या सामन्यांचा. आणि आता मात्र त्यांनी जागा सोडायला सुरुवात केली. परंतु मित्रांनो, जाऊ नका. 6 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही तोपर्यंत मॅच संपत नसते. आणि
तेच सहा चेंडू मात्र डिलिव्हर करण्यासाठी मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मात्र गोलंदाज युवा टॅलेंट आणि के शर्वी इलेव्हन संघाच्या माध्यमातून पाहणार आहोत. वेद घेऊन येणार आहे अर्थातच शेवटचं षटक, चौथं षटक. सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे, फायनलचा सामना आहे. सहा मध्ये धावसंख्या पाहिजे ती 34, आणि 34 कशा प्रकारे धावसंख्या उभारणार आहे सुमित जाधव. विकी 5 मध्ये 9 धावसंख्या आतापर्यंत, त्याचा बल्ला मात्र खूपच शांत आहे. निखिल पाटील आहे 9 मध्ये 5 बनवल्यात निखिलने. आश्चर्यजनक आपल्याला स्कोरबोर्ड पाहायला मिळत आहे. अतिशय टिचून गोलंदाजी, टिचून मारा हे झालेलं आहे तो शार्बी इलेव्हन या संघाचा या सामन्यासाठी. तरी गोलंदाजी लाईनअप जबरदस्त स्ट्रॉंग. ऋषी वालेकर यांचं तर अगदी कौतुक करावं लागेल, जबरदस्त गोलंदाजी करू लागली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी, टिचून मारा पाहायला मिळाला. शेवटचा षटक आहे पहिला आणि अमोल पाटील आहे चेंडू कधी सोडणार आहे. अमोल पाटील यांनी चांगले झेल आतापर्यंत टिपले गेलेत. आतापर्यंत जर पाहायला गेलात तर, परंतु जर पाहायला गेला तर इथून मात्र खऱ्या अर्थानं चित्र क्लिअर व्हायला लागले. आता मात्र 5 चेंडू आणि 34 धावांची गरज असणार आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकत आहे. 5 चेंडू आणि 34 असणार आहे, आणि जर अशा पद्धतीचे मोठे फटके आले नाही तर हा फार दूरवर असा विजय दिसतोय. तर अर्थातच टीम जिजा इलेव्हन संघासाठी आणखी जर मोठे फटके आले नाही तर कदाचित हा विजय मात्र खऱ्या अर्थानं शेर्वी इलेव्हन संघासाठी क्लिअर होताना दिसेल. कुठंतरी अडचणीत सापडलेला हा शेर्वी इलेव्हन पहिल्या काही मॅचेसमध्ये. पुन्हा एकदा जशा पद्धतीने सुपर 8 मध्ये आला आहे ना, चांगला खेळ मात्र आतापर्यंत त्यांनी केला आहे. आणि आतापर्यंत जर पाहायला गेला तर 5 चेंडू आणि 34 धावांची गरज राहुल भोईर आलेत. 5 चेंडू आणि 34 धावा, अतिशय अशक्य संवाद. फायनलचा सामना होता आणि त्या सामन्यामधली हवा मात्र द्वितीय षटकाने जरूर काढली. ऋषिकेश वालेकर काय अफलातून षटक टाकलं, हाताळलं आणि यावेळी ऑन साईडला खेळत काढत असताना काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक टप्पा आपल्या हातामध्ये येईल, फेकेल. तत्पूर्वी मात्र एक धाव, एक आणि दुहेरी या दोन धावांनी काय होणार नाही आहे. एकरी दुहेरीनी मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. जिचा इलेव्हन 29 या आकड्यांवर जाऊन पोहोचलेला आहे. शेवटचा 4 चेंडू शेवटला सीमारेषे बाहेर घालवून निखिल पाटी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार की नाही हेच मात्र बघायचं आहे या सामन्यामध्ये. ती तरी अपेक्षा प्रेक्षक गण नक्कीच करू शकतो, कारण सातत्याने 3 दिवस आमच्यासोबत प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. आणि प्रेक्षक नसेल तर कुठल्याही खेळाला मजा नसते. IPL चा हंगामसुद्धा पाहिला करोना काळात, प्रेक्षक नव्हते तरीसुद्धा जो डिजिटल साऊंड होता प्रेक्षकांच्या ओरडण्याचा तो मात्र लावण्यात आला होता. आणि त्याच्या माध्यमातून मात्र हे क्रीडांगणामध्ये एन्जॉय चालू आहे हे दर्शवण्यात आलं होतं. यावेळी मात्र हवेमध्ये आहे चेंडू, झेल घेणार की नाही इथे सुद्धा झेल. कोणताच प्रयत्न शिल्लक ठेवला नाही आहे. विजयाकडे जाणारे सारे दरवाजे, सारे दोर हे मात्र बंद करून ठेवलेले आहेत ते शार्वी इलेव्हन या संघाच्या गोलंदाजांकडून. जिजा इलेव्हन संघ हा स्तब्ध झालेला आहे. शेवटचा 2 चेंडू 32 धावा, खूपच अशक्य असं आव्हान क्रिकेटच्या शक्यतेच्या चौकटीमध्ये बसूच शकत नाही असं आव्हान मात्र समोर आहे. 2 चेंडूमध्ये 34 धावा 32 धावा, कोणत्याही परिस्थितीत येणार नाही आहेत. शेवटचा 2 चेंडूचा सामना करण्यासाठी जाणार आहे प्रेक्षकगण पुन्हा एकदा स्टेजच्या दिशेकडे येईल, कारण की बक्षीस वितरण समारंभ हा सुद्धा प्रतीक्षेत असणार आहे. यावेळी हा मात्र मोठा फटका, अगेन त्याच दिशेला हा सुद्धा विकेट. झेलबाद होतोय खेळाडू आणि परतणार आहे आपल्या तंबूच्या आश्रयाला. हा पहा, या सामन्यामध्ये संपूर्णतः हवा काढून गेलेली आहे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आशू मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि मात्र इथे इतिहास रचण्यासाठी सज्ज होते दुसऱ्या बाजूचा संघ. नक्कीच एका संघाचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. विजयी कोण होणार? पाठीराखे आहेत का शार्वी इलेव्हनचे? विकेटची हॅट्रिक जरूर आहे शार्वी इलेव्हन. आवाज येत नाही तुमचा शार्वी इलेव्हन. या संघाच्या प्रेक्षकांचा मात्र आवाज येत नाहीये, कारण की विजयाच्या दिशेने गेल्यात. दुसरा संघ असा तर खूप आवाज आला असं, तुमचा आवाज येऊ द्या. यस, येतोय आता मात्र प्रेक्षकांचा आवाज घुमतोय. शेवटचा चेंडू होता, धावा मिळणार नाहीयेत. अशा प्रकारे असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5 इतिहास रचत असताना शार्वी इलेव्हन संघ हा मात्र विजयी झालेला आहे आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी मात्र ठरताना दिसलेला आहे शार्वी इलेव्हन. या संघाचे खूप खूप अभिनंदन. जाऊया एकदा DJ तुमच्याकडे.